तुम्ही नाराजी दूर करण्यासाठी इथपर्यंत आलात, नेमकी काय चर्चा झालेली आहे? आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत. लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली. माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे. त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेल्या आहेत. सकारात्मक चर्चा झालेली आहे. मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितलं की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या 2 दिवसामध्ये. त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे. त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आज रात्री किंवा 2 दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल. काल जो राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय, त्यावर आज सामनामधून प्रखरशी टीका करण्यात आलेली आहे? नाही, राजसाहेब ठाकरेंनी जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याचा आम्ही आनंदच व्यक्त करतो. परंतु मला अजून एक लक्षात आलेलं नाही की सामनामधनं राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन कसं काय होऊ शकतं. सामनामधनं त्यांच्यावर टीकाच होणार आहे ना, सामनामधनं मुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे, सामनामधनं उपमुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे. परंतु सामना मला असं वाटतं की शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना सामनाची दखल कोण महाराष्ट्रातले शिवसैनिक किंवा जनता घेते असं मला वाटत नाही. त्यांनी टीका करत राहावी. आम्ही 45 पेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या आशीर्वादानं जिंकू. साहेब, तुमच्या चर्चेतून भावना गोळेंची नाराजी दूर झाली असं वाटतंय? मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या असतात ह्या त्यांनी माझ्या कानावर घातलेल्या आहेत. मुख्यमंत्री मोदींची सविस्तर चर्चा त्यांची टेलिफोनवरनं झालेली आहे आणि स्वतः हजारो लोकांच्या समोर भावनाताई ही माझी सख्खी बहीण आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री मोदींनी केलेलं आहे आणि तिच्यावर कुठचाही राजकीय अन्याय होणार नाही हे देखील साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं नक्की कार्यवाही मुख्यमंत्री मोदय करतील हाच विश्वास घेऊन मी आज ताईंना भेटलेलो आहे. नाना पटोलेंचा अपघात झाला आहे त्याची काँग्रेसने असा आरोप केला आहे की विरोधकांना संपूर्ण भाजपला राजकारण करायचं का, घातपात करण्याचा प्रयत्न होता. नानासाहेबांच्या गाडीला जर अपघात झाला असेल तर त्यांच्या प्रकृतीची मी देखील विचारपूस करेन. परंतु त्याच्यामधनं तशी काही शंका येत असेल तर पोलीस तपास तसं करतील ना. परंतु कुठच्याही राज्यकर्त्याला कायमस्वरूपी संपून राजकारण होत नाही आणि एवढी मॅच्युरिटी नक्की महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. साहेब, नेमकं भावना गोळी 5 वेळा खासदार आल्यानंतर अचानक तिकीट काढण्याची असे कोणते कारणं समोर आले की तिकीट नाकारले? नाही, भावनाताईंनी काम केलेलं नाही, भावनाताई कार्यक्षम नाहीत असं कुठेही वक्तव्य आमच्याकडनं झालेलं नाही. त्या आमच्या नेत्या आहेत हेच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. परंतु काही अडचण येत नाही, हे तिकीट त्यांना मिळालं नसेल परंतु त्यांच्या एकंदरीत चर्चेतनं त्यांचं मन किती मोठं आहे हे देखील मला बघायला मिळालेलं आहे. आणि म्हणून अशा नेत्या ज्यावेळी एखाद्या पक्षाच्याकडे असतात त्यावेळी त्यांना जतन करणं ठेवा म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. फक्त एवढंच सांगतो की आजच्या चर्चेतनं मला देखील जाणवलेलं आहे की त्यांचं मन